उघडण्याची मागणी काय वाटतं तुम्हाला? मंदिर मस्जिद असं आहे की आपण दारूची दुकानं उघडी करतो, मॉल उघडी करतो आणि संपूर्ण देशामध्ये सगळ्या राज्यांनी धार्मिक स्थळ उघडी केली आहेत, सगळ्या राज्यांनी. त्यामुळे महाराष्ट्रात काही वेगळं आहे असं मला हे वाटत नाही की बाबा जर दारूचं दुकान तुम्ही उघडताय, तुम्ही मॉल उघडताय, तुम्ही सगळ्या गोष्टी उघडताय, अशा परिस्थितीमध्ये मंदिर किंवा कुठलंही धार्मिक स्थळ उघडण्याच्या संदर्भात आग्रह असेल तर तो योग्य आग्रह आहे. आणि धार्मिक स्थळ उघडल्यानंतर देखील मला ही खात्री आहे की त्या ठिकाणी जे काही धार्मिक स्थळाचं संचालन करणारे लोक आहेत ती मंडळी त्याचं सोशल डिस्टन्सिंग ठेवून किंवा तिथले जे काही आवश्यक त्या काळजी घेऊन ते चालवतील. आणि जनतेला देखील समजतं उद्या काही धार्मिक स्थळ उघडल्याबरोबर लोक खूप तिथे गर्दी करतील अशी परिस्थितीने जनतेतही जागृती आहे. त्यामुळे साधारणपणे सगळ्या धर्मियांचं एक म्हणणं आहे की देशापेक्षा महाराष्ट्र वेगळा नाही आहे, देशातल्या सगळ्या राज्यांनी ते उघडलेलं आहे आणि एक एक महिन्यापासून उघडलं आहे, केंद्र सरकारने उघडायला मान्यता दिलेली आहे. आणि दारूची दुकानं उघडतात तर मंदिरं उघडायला काय प्रॉब्लेम आहे असा प्रश्न आहे.